ती मित्रांनो इथे गुडघाभर पाणी आहे. हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. मित्रांनो आपल्या चैनल में सर्वांचे स्वागत आहे. तर गाइज आज आपण चाललोय राजमाची फोडला आणि जाता तर तुम्हाला एक सीन दाखवतो आहे. बघा ऐका नाही नजर वारी रेनबो. मित्रांनो मस्त असा पाऊस आता बंद झालेला आहे आणि नॉर्मल ऊन पडलं त्यामुळे इंद्रधनुष्य तयार झालेलं आहे. स्टार्ट करूया आपली जर्नी. राजमाची किल्ल्याचे इतिहास. सातवाहनच्या साम्राज्यात हा किल्ला बांधला होता. साधारण इसवी सन पूर्व 200 ते 100 मध्ये हा किल्ला बांधला असावा असे काही पुरावे सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची किल्ल्यासह लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर हे किल्ले विजापूरच्या आदिलशाही शासनाकडून आपल्या ताब्यात घेतले होते. लोणाच्या आत्मने आता जंगलमध्ये आलेलो आहे, मीड जंगलमध्ये, आणि ऑफ रोड इतका आहे की विचार नका. नॉर्मली रोड लागलेला थोडाफार, तर आता काहीतरी 7 ते 8 किलोमीटर बाकी अजून राजमाची फोर्ट. तर रोड तर एकदम इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघा पूर्ण असे गड्डे वगैरे आणि वॉटर क्रॉसिंग वगैरे तुम्ही बघितलं असाल. आणि पुढं आता रोड लागलेला आहे. तर ठीक आहे, हाताचे वाट लागले बघा, पूर्ण हात दुखायला लागले ऑफ रोड चालून जायचं का. चला मित्रांनो जर्नी आपली परत सुरू करूया. औरंगजेबाने 1704 मध्ये पुन्हा मराठ्यांकडून राजमाची किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पुढच्याच वर्षी मराठ्यांनी तो आपल्या ताब्यात घेतला. नंतर शाहू महाराजांनी 1713 मध्ये राजमाची किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला. इथं आम्ही आता आलेलो आहे, पण इथं काय माहीत का इथं एंट्री लावली आता आणि पर पर्सन 50 रुपये चार्जसुद्धा लावत आहेत. आलो तर द्यायला तर लागतीलच. जाऊया आपल्या पुढच्या जर्नीसाठी. तर जाऊया आपण पुढं. आता व्यापार मार्गाच्या दृष्टीने हा किल्ला फार महत्त्वाचा राहिला आहे. कल्याण आणि नालासोपारे ही प्राचीन काळातली मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाटा मार्गे पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग. यामुळे या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. राजमाची किल्ला हा यापैकी सर्वात प्रमुख किल्ला होता. आम्ही आता राजमाची फोर्टच्या पायथ्याशी आलेलो आहे. तुम्हाला वरती दिसेल हा राजमाची फोर्ट आहे आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. असा व्ह्यू तुम्ही लाईफमध्ये कधी पाहिला असेल का नाही माहीत नाही, पण मी तर फर्स्ट टाईम पाहिला आहे. बघत आहे का? 3 2 1. कारण तुम्हाला जो हा वॉटरफॉल दिसतोय तो वॉटरफॉल जो आहे हा कातलधार आहे. कातलधार तुम्ही व्हिडिओ बघा, माझ्याकडे ते व्हिडिओ आहे, तुम्हाला मी लिंक देतो खाली. आणि आम्ही जो आहे तो इथून आला. बघा हा रस्ता आहे पूर्ण असा राऊंड मारून इकडून असा आलो आहे. आणि स्मोक बघा फुल एकदम, काय बोलतो तुम्हाला आता, एकदम म्हणजे बोलता येत नाही एवढा भारी नजारा आहे इकडे. आणि कातलधार तुम्ही बघा किती मोठा वॉटरफॉल आहे. ह्याची ट्रेकिंग जी आहे ती पूर्ण या जंगलमधून येते अशी, इकडून इथून इथं येते अशी. आणि आपला राजमाचे फोर्ट इकडे वरती. तर चला मित्रांनो तर इथून आता वरी जाऊया आपण. मस्त आता चहा बिस्किट खाऊया इकडे आणि या नजारासोबत चहा बिस्किट खाऊया इकडे. आता थांबलो आणि याच्यानंतर मग आपण राजमाचे फोर्टला वरती चढूया. मित्रांनो इथं खूप सारी ऑफ रोडिंग आहे, म्हणजे लिटरली एवढी ऑफ रोडिंग आहे का विचारू नका. गाडीचा इंजिन खालून लागत होता एवढी दगड आहेत आणि खडक आहे. वॉटर क्रॉसिंग पण भरपूर आहेत आणि जवळजवळ एक तास झाला आम्ही जंगलच्या आतमध्ये आलेलो पूर्ण. तर येत असाल तर सावधान या, नीट या आणि कोणतरी सोबत घेऊन या, म्हणजे गाडीला काय झालं ते ॲटली तो धक्का तरी देईल तुम्हाला. तर भेटूया आता आपण डायरेक्ट वरती किल्ल्यावर.
आपण आता राजमाचीच्या पायथ्याशी आलेलो आहे. आता इथे येऊन आम्ही मस्त चहा आणि बिस्किट खाल्ले आणि मी आता निघालो वरती जायला. रस्ता पुढे खूप खराब आहे त्यांनी सांगितलं, तर आम्ही बाईक तिथंच लावली आणि वर जातोय. आणि इकडचं वातावरण एवढं चांगलं आहे ना, एवढी थंड हवा आणि असं वाटत नाही की दमलो आम्ही असं काय. पण रस्ता खूप खराब आहे, तुम्हाला दाखवतो हा रस्ता बघा इकडे. अशी रस्त्याची हालत आहेत आणि अशा रस्त्याने आम्ही पूर्ण जवळजवळ 10 ते 8 किलोमीटर आतमध्ये आलो जंगलमध्ये. तर आम्ही जातो आता वरती राजमाची फोर्टला, तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आता राजमाची फोर्टवर आणि जस्ट सुरुवात केली आम्ही जायला वरती. रस्ता वगैरे एकदम मस्त आहे बघा मित्रांनो. राजमाची फोर्टची ट्रेक जस्ट सुरू केली आणि इथे आपल्याला काय भेटलं बघा. हे एक पुरातन काळातलं मंदिर आहे. मित्रांनो, जाताना आपल्याला इकडे दोन मंदिर लागले आणि अजून जागा एक खाली सोबत गुलवटवा गुल बॅट साईड आतमध्ये. तर हे पुरातन काम बघा तुम्ही, पूर्ण सोन्याने जॉईंट केलं आहे, फुल मजबूत आहे दगडांचं आणि गणपती बाप्पाची मूर्ती. तर इंटरेस्टिंग आहे इकडचा ट्रेक जायचा. तर भाई हे दगडावरून बघा तुम्ही वरती, पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. चला मित्रांनो, थोडे जात राहूया आपण आता राजमाची फोर्टकडे. ऑफ रोडिंग झाल्यावर तुम्हाला अशा पायऱ्या लागतील जे की तुम्हाला चालायला इझी पडेल. इकडे जायचं आपल्याला. मित्रांनो, धावलो पायऱ्यांवर दम लागलाय बेकरवाला. आम्ही आता आलेलो आहे बुरुजाच्या जवळ. आलेलो आहे बघा, बुरुज जवळच आहे. इथून वरती जाऊ आणि तुम्हाला वरती दाखवू. आणि पायऱ्या बघा किती मस्त. मित्रांनो, इथं पायऱ्यांचं बांधकाम संपलेलं आहे आणि इकडे बघा पूर्ण खडी दाखव. पूर्ण खडीवाला रोड इकडे आता आणि इकडे एक पायवाट आहे. या पायवाटीनुसार आपलं आता वरती जायचं आहे. बाप हे खरं ॲडव्हेंचर सुरू होणार आहे आता. तिकडे येतं नीट या तुम्ही. अरे हो मित्रांनो, ऊर्जाच्या जवळ आलो आपण आता आणि या ओरिजिनल पायऱ्या. थोडा रिस्की पॅच आलेला आहे फोर्टचा, तर बघा तुम्ही मी कसा जातो आता. तुम्ही तिथं आल्यावर काळजीपूर्वक जा इथून, कारण इकडे पावसामुळे चिकट झालेला आहे. पायऱ्या चढताना नीट या विचार करत, कारण इकडे खाली गेलं तर बघा पूर्ण दरी कोसळू शकतो तुम्ही. पाय विचार करून ठेवा आणि चिकट पाहून ठेवा. या पायऱ्यांची साईज बघ किती लहान.
फाइनली मित्रांनो बुर्जापर्यंत आपण पोहोचलेलो आहे, तर चला पाहूया। हीच मी बघितलेली व्हिडिओ। मित्रांनो आता आपण फोर्टच्या वरती आलेलो आणि हे बघा पूर्ण पाण्यातून क्रॉस करावं लागणार आता तिथपर्यंत। चला तर आपण आता पाणी क्रॉस करून वरती जात आहोत। तर पूर्ण किल्ल्यावर कोणी नाही, आम्ही दोघंच आलेलो आहे कारण आम्ही भरपूर लवकर निघालो होतो घरून, जवळजवळ 6:30 वाजता निघालेलो, 6:30-7 वाजेपर्यंत निघालेलो आणि पोहोचायला आम्हाला 8:30 वाजले लोणावळ्याला आणि तिथून मग आतमध्ये 1 तास जंगलमध्ये 9:30 आता वाजतात, काहीतरी 10:15 वाजलेत आम्ही तर वरती चढतोय आणि पूर्ण पायऱ्या ह्या पाण्यामुळे खराब झालेले आहेत आणि वरती हवा खूप चालते थंड अशी म्हणून असा फील होत नाही की दमलोय वगैरे। तर वरती आल्यावर आपल्याला पाण्याचे कुंड पाहायला मिळत आहेत इकडे, जे की आता खराब झाले आहेत। पहिले हे कुंड पाणी पिण्यासाठी वगैरे वापर करण्यात येत होते। सास श्वास फुलला आहे माझा चालून चालून आणि हा राजमाची फोर्ट जवळ आलेला आहे। मित्रांनो थोडंच वरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पुरातन काळातले मंदिर पाहायला भेटत आहेत, हे बघा। आणि याचं काम तुम्ही बघाल तर एकदम आवाज इकडे हे होत आहे, हॅलो हॅलो त्या खोल्या बघा तुम्ही किती वाईट आहे। हे मंदिर ना बोलतो आपण हे खोली टाईप आहे म्हणजे अशा प्रकारचे पुरातन खोली किंवा मंदिरं तुम्ही बोलू शकता। बहुतेक मंदिर तर नसतील, खोलीच असेल ही कारण आतमध्ये काय मंदिर असेल काय नसतंच। तर जाऊया आता वरती राजमाची फोर्टकडे। बुरुज चढायला आम्हाला 1 तास जवळजवळ लागलेला आहे, आरामात चढलो काही घाई नाही। तुम्ही थोडा आरामात चढले तर 1 तासात तुम्ही पोहोचू शकता। आता आम्ही राज म्हणजे फोर्टच्या टॉपला आलेलो आहे, आपला इकडे भगवा सुद्धा फडकतोय। आता आम्ही जातो इकडनं दमला जावा। तर मित्रांनो आता आम्ही जातो इकडनं मेन स्पॉटला तिकडे समोर, जिकडे तुम्हाला कासल तर वॉटरफॉल क्लिअरली दिसेल वरून। तर चला आपण तिकडे जाऊया आता। मित्रांनो आम्ही आता मेन स्पॉटला आलेलो आणि ज्या स्पॉटसाठी आम्ही इतकं लांब आलो तो स्पॉट तुम्हाला दाखवतो, चला।
आता मी मेन बुरुजून खालच्या बुरुजात जातोय. अरे बस को चाय इकडे. अबे बॅड पीट असतो इकडे. जायचं ना? हां जायचं. दप्पा मोरिया. अबे इथे बॅड पीट असं वाटलं तसं साफ ती म्हणतात. अशा प्रकारे होती आपल्या आजची ट्रेक. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि थँक्यू सर्वांना, आपले 500 सबस्क्राईबर झालेले आहेत. तर मित्रांनो, तर तुम्ही सबस्क्राईब करा, तोपर्यंत आम्ही या वॉटरफॉलच्या आवाजाचा आनंद घेतो. कारण इथं बसल्यावर त्या वॉटरफॉलचा आवाज एकदम क्लिअर येतो आहे. तुम्हाला येतो आहे का माहीत नाही, बट स्टील तुम्हाला मी दाखवतो आणि पहा. आय होप तुम्हालाही आवाज येईल तो. जाताना एक तुम्हाला सीन दाखवतो पावसाचा बघा. इथे पाऊस पडतोय, इकडे येईल आता तो. हिशोब जाम जोड झाला इकडे बघा. हा पूर्ण पाऊस पडतो इकडे. घरी जाता आता एक वाट शॉर्टकट म्हणून आलो आणि इथं आम्हाला कुंड सापडला बघा. इथे मस्त प्रॉपर पायरी वगैरे उतरवला. तर आम्ही उतरत नाही कारण आय थिंक दलदल मग आपल्या इथं पूर्ण चिखल भरलेला आहे, त्यामुळे उतरत नाही आहे.